दुखावू शकत. म्हणजे थोडक्यात काय भांडायचं नाही, भांड झालंच ना एक दोन तुझी खास होईल ना ती. तुला प्रेम सोडून दुसरं काही दिसतं का रे पिंटे मामा प्रेमात? आणि त्या मुलीच्या शक्यच नाही. आणि माझ्या वागण्याने तिलाही काही फरक पडत असेल असं मला अजिबात वाटत नाही. हा काय वाटत नाही जाऊ दे मध्ये स्कार्फ मला, मला गॅरेज मध्ये फडक नको गॅरेज वापरायला मिळेल ना. नको रे का रे ए फिल्टर रे टॉवेल टाक ना का रे गंड तू मला. मी नको होतं त्याच्याशी भांडायला, तर रेव्हाना मिळाला असता मला माझा स्कार्फ. तो मुलगा सुद्धा काही सरळ नाहीये. नैनाने 100 तरी फोन केला असेल, त्याला एकदाही उचलला नाही त्याने. आतापर्यंत ना वाट लावून ठेवली असेल त्याने माझ्या स्कार्फची. नाही मी बघतो. ताईसाहेब ताईसाहेब अहो बघा कोण आलंय ते. तू तू उभा काय जात आहे ना चंदू काका चहा टाका ना. नको 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 आतमध्ये तुझा तो मॅड डॅड असेल परत हायपर होईल मी पळतो बाय. खरच खूप 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 थँक्यू. सी यू अगेन अगेन. अप्पा जेवून घे. एकदा सांगितलेलं समजत नाही का? आधी आल्याशिवाय मी जेवणार नाही. त्या वाटेला जाशील आणि मग मन दुखावून घेशील. तुला माहितीये ना तुझा डॅडू किती हट्टी आहे. मम्मा मी सुद्धा तितकीच हट्टी आहे. आणि डोंट वरी, तुला वाटत तसं काही नाहीये. मी अजिबात त्या वाटेला जात नाहीये. हा मम्मा पण एवढं नक्की हं की डॅड म्हणतोय म्हणून मी कुठल्याही मुलाशी लग्न नाही करणार. मला जो आवडेल आणि जो मनापासून पटेल ना त्याच्याच सोबत मी असेल. आणि होपफुली तो मुलगा हा नसेल, कारण या मुलाचं काही फ्युचर असेल असं वाटत नाही ग मला. आदित्य उठ पटकन तयार हो, इंटरव्ह्यूला जायचंय ना. चल चल चल. सव्वा सात. काय रे लहान आहे का मी आता? का मोठ्यांना होत नाही? अरे रोजची शाळेत जायची सवय करून जा. हो हो उशीर झालाय मला. आधी 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 थांब 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 थांब. दूध पी. दूध प्याल्याने मेंदू तल्लख होतो. दूध प्याल्याने शक्ती येते, बदाम खाल्ल्याने मेंदू तल्लख होतो आणि जास्त खाल्ल्याने तुझ्यासारखं होतो. नमस्कार करतो. नमस्कार नमस्कार अप्पा. आणि हे दही खा. याने पण काहीतरी होतं पण ह्याच्या पुढे सांगत नाही आता. सांगायचं का काय आहे? त्या कंपनीमध्ये माझे काही क्लायंट्स आहेत ज्यांचा अकाउंट्स मी बघतो आणि माझ्या शिफारसीमुळे तुला नोकरी मिळाली मला चांगणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्यामुळे माझ्या कामावरती गदा यायला नको. काय नाही नाही तुम्हाला त्रास होईल असं काही सोडणार नाही. आणि चाललोच तर आता नोकरी मिळवूनच येतो. ऑल दी बेस्ट. येस. आणि हे 50 रुपये ठेव, जायचं याच्या बस आहे आणि वर काही लागले येतो. पोहोचेल पोहोचेल रे. आज एक मालक त्याच्याच कंपनीमध्ये इंटरव्ह्यू द्यायला जाणार आहे.
आणि त्याचेच नोकर त्याचा इंटरव्ह्यू घेणार. जगातली पहिली केस आहे. नाही पण चांगलं आहे, चांगलं आहे. सगळं काही सोपं नसतं. त्याचा संघर्ष त्याला करू दे तर यशाची किंमत कळते. आयुष्यात शॉर्टकट्स नसतात. मी काय म्हणतो, असा घास घेण्यापेक्षा सरळ त्याला उचलून असं मालकाच्या खुर्चीतच बसवायचं. काय तू खा बाई. त्या मल्होत्राला फोन लाव जरा. मल्होत्राला आत्ता मी सांगतोय ना, लाव की जरा. अगं मला लांब जायचंय खूप ऍक्च्युली. तू जा. अरे काल स्कार्फ घेऊन माझ्या घरापर्यंत आला होतास तू. तुला जिथे जायचं तिथे वाटेत सोडते मी, त्यात काय. तुला माझ्या बरोबर याला काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही तसं काहीच नाहीये. मग चल. काय माहित माझ्या सोबत आल्याने तुझं काम होईल. ए पण तुला गाडी नीट चालवता येईल ना, नाहीतर पुन्हा. बस ना, तुला दाखवते. मुलींना गाडी चालवता येत नाही काय? बघ जा. घरी हातभार लावायला सुरुवात केली पाहिजे ना. तुमच्यासारखे खूप पैसे नाहीत ना आमच्याकडे. सारखं काय रे तुम्हाला श्रीमंतीवर ना बोलत असस? का वाकड काय आहे तुझं आणि पैसेवाल्यांचं? वाकड असं नाही. ए आला आला आला, थांब थांब थांब, साईडला घे सई. हाय बघ, हीच बिल्डिंग, हीच बिल्डिंग. थँक्यू. नाही पण सांग ना वाकड काय नक्की? हे बघ आता मला उशीर होतोय, मी प्लीज जाऊ का? ऑलरेडी एकदा ही ऑपॉर्च्युनिटी जाऊन परत आली आहे आणि आता परत माझ्यामुळे गेला होता ना चान्स. नाही घालवत आता पुन्हा. जा. थँक्स. ठीक आहे. तुला काही टॅक्सी वाटली? माझा दादा मामा आहे ना, तो म्हणतो कोणाचेही उपकार घेऊन येत. उपकार? मी उपकार केले तुझ्यावर? अगं म्हणजे कुणी परक्यानी मदत केली तर त्याची परतफेड करावी म्हणून. परकी? मी परकी आहे अजूनही. म्हणजे आपण तसे ओळखत नाही ना अजून एकमेकांना. ओके मिनरल वॉटरचा चहा. नॉर्मल आहे पीन मी. पुन्हा भेट होईल आपली? होईल कदाचित, यू नेव्हर नो. हे आत्ता अचानक भेटलोच ना आपण. चल. ए एवढी मोठी कंपनी कोणाची आहे? काय माहिती, इथे फॉरेनला असतो म्हणे याचा मालक. इथं इंडियामध्ये खूप बिझनेस आहेत त्यांचं, तिकडनं चालवतात सगळं. पण त्यापेक्षा एक काम कर ना, डॅडला फोन करून आमच्याच कंपनीत ये ना परत. नाही नको. नाही माझं म्हणणं आहे तुझ्या डॅड बरोबर कोणीच काम करू नये. पुढे कर. का? कर ना हात पुढे, पटकन पटकन. पटकन बंद कर मोठ. अरे बंद कर, बंद कर, बंद कर. आणि खिशा ठेव, खिशा ठेव, पटकन कर, खिशा ठेव, खिशा ठेव. काय माझे बेस्ट विशेस तुझ्या सोबत ठेव, तुझं काम नक्की होईल. तू मला माझा स्कार्फ मिळवून दिला असणार, सो आता तुला जे हवंय ते तुलाही मिळायला हवं. चल मग बाय. आदित्य जॉब मिळाला तर कळव नक्की. सर पुरे झालं, खूप सडवलं याला, बोलवून टाकूया ना, संपून टाकूया सगळं. संपूया. ठीक आहे. आदित्य तूच आहेस का? येस सर. आदित्य कश्यप. दुसऱ्यांदा इंटरव्ह्यू द्यायला आलेला आहेस ना? हो सर. बघू काय उत्तर देते ते तू. हे हो पुढे हो तू. हा जा. याला इंटरव्ह्यूलाच फेल करतो, बघू कशी नोकरी मिळते ती. आणि पहिला आलाय, आपण अजून हाफ एमबीए सुद्धा नाही आहे, आणि त्याला सुद्धा जॉब मिळाल्याची खात्री नाही अजून. नक्की मिळेल त्याला जॉब, मला खात्री आहे.
कशावरून? माझं मन सांगते. आणि तुझं मन असं का सांगतं? कारण आता येताना ना मला 2 महिना भेटलेल्या रस्त्यात, त्या दोघी एकत्र होत्या. काही वाटत नाही पण ना मनापासून इच्छा असली ना की होतं मनासारखं. तुला नाही वाटत? वाटत, मलाही वाटत. मिळाला हवा आदित्यला तुझ्या. स्टुडंट आहे आमच्या कॉलेजचा, नेहमी नम्रता असतो, स्टुडियस आहे, प्रामाणिक आहे. तुझं नशीब चांगलं आहे, डोळे झाकून घेऊन टाक त्याला. हा हा ठीक ठीक आहे ठीक आहे. हा थँक्यू. हा हा थँक्यू. ब्राईट स्टुडंट, देखते ना इसके ब्राईटनेस. हो बघूया ना. MBA इन फिनान्स. तू स्कॉलर है ना, तो फिर बता कि ये जोशी के सर पे कितने बाल? सर हा काय प्रश्न है? अरे तू स्कॉलर है ना, MBA, तेरे पास तो हर सवाल का जवाब होना चाहिए, है ना? 150,000 केस असते. तुम्हाला विश्वास नसेल तर मोजून बघा. हाँ ठीक है ठीक है. अब दूसरा सवाल, ऑफिस आते वक्त कितनी स्टेप्स लगी? 24. फक्त 24? रॉन्ग आंसर. 126. 126 स्टेप्स है यहाँ. 4 माझ्या घरच्या आणि 20 इथल्या. काय तुमच्या ऑफिस पर्यंत यायला वरती लिफ्ट आहे. मार्टेस. थँक्यू. अच्छा आप बता, बिजनेस में ऐसी कौन सी गलती है जो नहीं होना चाहिए? जोशी. क्या करने का? उत्तर तर बरोबर दिली त्याने. अहो ठीक है, पर साहेब मला वाटतं घेऊन टाकूया. एवढ्या कमी पैशामध्ये एवढा हुशार मुलगा कुठे मिळणार आपल्याला? कसं आहे, तो काम करेल आणि आपण आराम करूया, काय? पक्का? डन करून टाका. तुम्ही फोन लगा रहा हूं. आपलाच फायदा आहे साहेब, करा फोन. हा ट्विंकल, वो जो बंदा गया ना आदित्य, उसको फोन लगा. दादा मामा. अप्पा अप्पा, लाईट बंद करून कुठे गेले सगळे? गॅरेजला गेले असतील. कशी तंदुरली बघ त्याची. पण जाऊ दे ना, आता कशाला त्रास द्यायचा? गोपास तू तळेला लाग, तू येईल पटकन. आपण त्यालाच विचारूया. मी म्हणत होतो त्याची एवढी मस्करी नको करायला, पण आता काय तुम्ही? त्या मल्होत्राला फोन ला, दाखवून. कोणाला लावताय फोन? हा नाही, ज्याला कोणाला फोन लावत असेल त्याला सांगा की तुमच्या भाच्याला नोकरी मिळालेली आहे. अरे एक नंबर तर डांबरण पाहिजे. पण मी तुला दही खाऊ घेतलं म्हणून तुला नोकरी लागली की नाही सांग. हो हो काय, मी तुझ्या इंटरव्ह्यूची तयारी करून घेतली सगळी म्हणून तुला नोकरी मिळाली. हो हो, हा शर्ट मी तुला घालायला सांगितला कारण हा तुझा लकी शर्ट आहे म्हणून नोकरी लागली. हो हो काय हो, मी कधी नव्हे ते याला नोकरी लागण्यासाठी हे यशोदाई स्तोत्राचं 101 वेळा पठण केलं म्हणून याला नोकरी लागली. हो तू सगळ्यालाच हो हो काय करतोस रे? अरे तुम्हा सगळ्यांमुळेच झालंय, तुमच्यामुळे आणि बेस्ट विशेस होत्या. कुणाच्या फोनची वाट बघतोस का? नाही कुणाचा फोन. काय ग, कुणाच्या फोनची वाट बघतेस?
काय नाही अगं, ऍक्च्युली मीच रैनाला फोन करणार होते, ते करते आलेच मी. फोन आदित्यचा. हा, यायचा होता का? नाही, येईलच असं काही नाही, सहज विचारलं. अच्छा, पण नाही आलाय अजून, नाही आलाय फोन. मी आला की सांगते ना लगेच. नक्की सांग, म्हणजे बघ जबरदस्ती काही नाही आहे, तुला वाटलं तर सांग, मी कसं आहे. चल बाय. हा बाय. देवा सॉरी रे, खूप सॉरी. आता म्हणून तुमची आठवण आली. कुठला पिक्चर? ज्युरासिक पार्क. ज्युरासिक पार्क, तो बघून माझी आठवण झाली. नाही तसं नाही, त्यात एक छोटा मुलगा आहे ना, त्याच्या मागे एक मोठा डायनासोर लागतो, त्याला असे दात आहेत ना, असे असे. नाही सगळं मान्य, पण ते बघून माझी आठवण झाली. जाऊ दे ना, नाही सुचते. मम्मी मी नंतर कॉल करते. अरे अशी काय आधी? ए आधी. हा पा, आलो. प्रेमात पडलाय काय पिंट्या मामा? हे बघ, प्लीज प्रेम सोडून दुसरा कुठला विषय असला ना तर आपण बोलू, नाहीतर जाऊ दे. ठोकच डोक्याला ताप देणारे खूप आहेत. देणारे का देणारी माणसं? देणारी माणसं. सोड ना, साधा कर्टसी म्हणून फोनही करत नाहीत उलटा. आपण आपल्या इथं वाट बघत बसायची. साधे मरू दे, पण कशाला भाव द्यायचा? एवढं नाहीच आहे काही महत्वाचं. याला फोन तर नाही याला फोन. काय रे? काय झालं? बघ, म्हणजे मी माझा नंबर दिलाय, तुझा द्यायचा असेल तर बघ, म्हणजे काही जबरदस्ती नाहीये. नंबर दिलाय? ज्यासाठी एवढं सगळं बोललो ते सांगत. सगळं तुमच्या कृपेनी. है तो क्या कम है? गुड नाइट. गुड नाइट. गाडी वाली नको नको. कडक लक्ष्मी. नाही नको. नाव
वाचली हवा. सई सई बिराजदार. सगळे हा म्हणून आणि एकदा तुझा जॉब सुरू झाला की सगळी जागरण वगैरे तशी बंदच होणार काय. किती भाव खातो चल ना एवढं काय प्लीज म्हणलं तर मी चल प्लीज 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 चल चल. अरे हा ठीक आहे पण बघ ना आता भाई मामा बंधू मामा ते रेडी होतील का. ते तर केव्हापासून टेबलवर जाऊन बसले आहेत जे हात शिवशिवत आहेत त्यांचे असे. अरे मी कशाला हवाय तुम्हाला. अरे दादा दादाला कोणीतरी स्टार्टर मारायला पाहिजे ना. नाही बरं का दादा मामा वगैरे नाही जमणार. अरे नाही शक्यच नाही शक्य नाही वगैरे काही नाही तू शक्यत करायचं चल. अरे असं कसं. अरे अरे पिंटे मामा तू ऐकणार आता मी एकदा प्लीज म्हणलो परत नाही म्हणणार चल लवकर बोलून दाखव. तू जागा असताना बोलून दाखव बरं. हा दादा रेडीचा डाव खडी खेळतो सांग सांगायला. दादा खेळणार असेल ना तरच मी कॅरम खेळतो नाही तर मी चाललो झोपायला. बोचकारणार आहे ना आधी हा बांधेल घंटा जाणार नाही. अरे तू चिडेल उगाच माझ्यावर ते नाही. अरे तुझ्यावर नाही चिडणार रे दादा सगळे मला माहिती जा जा मला खेळता येत नाही का रे. हाय बोल ना. मेसेज करून झोपला की काय. तू लागल का तुला. बर जाऊ देत. इन्स्ट्रक्शन्स दे मी करते. यस दाखवतोस तुम्हाला कव्हर घेऊन आता जाणार नाही रे. क्वीन काढायची नामी ट्रिक माहितीये का तुला. कुठली. तिला बोलण्यात गुंतवून ठेवायचं. त्याचा इकडे काय संबंध आहे रे. आत्ताच बघ ना आम्ही कसं तुला बोलण्यात गुंतवून ठेवलंय त्यामुळे तुला कव्हर जाणारच नाहीये. चल रे जाते की नाही बघ कव्हर. हा ठेवलं. एक कप दूध एक कप पाणी टाक. एक कप दूध आणि एक कप वॉटर टाक. घरी सगळ्या पुरुषांना स्वयंपाक करता येतो. आमच्या घरी सगळ्या पुरुषांना स्वयंपाक करता येतो भाजी पोळी पासून ते आळूच्या फदफद्या पर्यंत. तुझ्या बायकोच बरं आहे.
स्वयंपाकाचं टेन्शन नाही. मग उभा काय राहतोस नुसता? काय माहितीये का, आज ते खरडे घाशी करून ना माझी बोट जरा दुखत आहेत बस, आणि माझ्या बाजूने खेळ जरा इकडे. आज तो रेडीचा डाव. काय रेडीचा डाव? अरे खरंच दुखतात माझी बोट. आज बोट दुखत आहेत ठीक आहे, इतर वेळेच काय? इतर वेळेस बरं, दर वेळी काय दुखतंय ठीक आहे, मी करतो मी करतो. ये बस बस, दोन हात खेळ बघू जरा. हा ये एखाद दोन सॉंग. शाबाश. कुठे सायकल? हा बघ. गुड नाईट. आणि हो, मुलीशी बोलताना झोपायला जायच्या आधी किमान गुड नाईट म्हणावं अशी पद्धत असते. एनिवे गुड नाईट. मुलीशी बोलताना झोपायच्या आधी गुड नाईट म्हणायची पद्धत असते. एनिवेज गुड नाईट. काय लपवलं नाही, आता कशा लपवेल? अरे मुलं वयात आली की बदलतात, तू नाही बदललास. मी कुठे काय बदललो? मी आहे तसंच आहे, मी अजिबात बदललेलं नाही. ब्रह्मचारी आहे. पिंटर विचार. झोपला. मी झोपू काय? हा झोप, मी पाणी घेऊन येतो. मी शिकवेन तुला एक चांगला मित्र कसा बनायचा असतं ते. हा पण तुला शिकण्याची तयारी ठेवावी लागेल. यस मॅडम. चला ठरलं तर मग उद्यापासून तुझं शिक्षण सुरू. ठीक आहे गुरु. ए गुरु नाही, फ्रेंडशिप गुरु. गुड नाईट. नियम क्रमांक एक, शक्यतो गुड मॉर्निंग हा मेसेज मुलांनी आधी करावा, त्यांनी मुलीचा दिवस उत्तम सुरू होतो. आदित्य उठला असशील तर ये जरा इकडे. हो हो आलो आलो. आता थोडीशी जुनी दिसते पण काळजी करू नको, दिवसभर मी तेल बिल लावतो, पॉलिश ब्लिश करतो, चक्काचक नव्यासारखी दिसायला लागेल. दिवसभर? हा तुला ऑफिस नाही आहे? सुट्टी टाकली आहे कॅज्युअल. सुट्टी? तू म्हणजे काय? अरे माझा भाचा पहिल्या नोकरीला जातोय, त्याच्या तयारीला नको का मदत करायला सगळी? दादा मामा तू पण ना. मी पण नाही. अरे सगळ्यांनी टाकली सुट्टी, आजचा दिवस तुझ्यासाठी. काय? आदित्य. अरे आदित्य इकडे ये. हो आलो आलो. सोमवार
सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार. आधी हा नाही शर्ट चांगलेच आहेत पण तरी 6 जरा जास्ती वाटतंय. अरे ह्या दिवसाची तर वाट बघत होतो मी. म्हणजे म्हणजे अरे तू शिकून सवरून स्वतःच्या पायावर कधी उभा राहतोयस? तुम्ही पण ना, तो दादा मामा तिकडे ती बॅग नीट करत बसलाय आणि तू हे इथे. अरे बंधू मामा आणि पिंट्या सुद्धा बघ कामाला लागलेत. आता ते काय करतायत आणि बघतो. आलो सोमवार मंगळवार बुधवार. मी तुझ्यासाठी 70 बहिणींकडनं परफ्यूम आणायला चाललोय. बंधू मामा मला नको परफ्यूम. तुला कोणी विचारलंय? परफ्यूम घेणार आहेच, फक्त तू सोबत आलास तर तुझ्या आवडीचं परफ्यूम घेता येईल. पण मला कशाला, मी कधी वापरतो का परफ्यूम? ऑफिसचा तुझा पहिला दिवस आहे ना, टिप टॉप जायला पाहिजे. हो पण ऑफिसमध्ये मुली असतात, दरवळ असा पसरला पाहिजे की कसं इम्प्रेशन पडलं पाहिजे. पडेल ते. आपण आधी नाश्ता करूयात का? अरे चा माझा आज नाश्ता करायचाच राहिला. तू नाश्ता करायला विसरलास? मग कामापुढे काय शुद्ध राहते काय कसली? काम पहिलं बघ काय. पिंट्या आप्पांना घेऊन ये आधी, स्वतः खायला बसू नको. आप्पा ठीक आहे मी बोलवतो मी बोलवतो. अरे रूम मध्ये नाही आहेत आप्पा. गेले कुठे? अरे बाहेर असतील, बाहेर बघ ना. बघतो. अरे सकाळी आप्पा चहा प्यायले आणि मग गेले कुठे? आप्पा आप्पा मामा अरे बाहेरही नाही आहेत. मग गेले कुठे आप्पा? अरे बाहेर नाही आहेत, खोलीत नाही आहेत, घरातही नाही आहेत, मग गेले कुठे आप्पा? पिंडूकपणा नाही, सेटिंग करतो तो. आत लू मध्ये. आतमध्ये सुचत ना आपल्याला. मग एक काम कर ना, उद्यापासून ऑफिसला जाऊच नकोस, आताच बसून राहा. ऐक तर, आज रात्री ना आपल्याकडे तो मल्होत्रा जेवायला येणार आहे. त्याच्या भावाचा मुलगा आहे ना, तो MBA आहे. त्याच आणि सईच जर जमलं ना तर लाईफ सेट आहे आपली. कोणाची? तुझी का तिची? आपल्या सगळ्यांची. तू फक्त ह्यातलं काही सईला कळू देऊ नकोस आणि आज संध्याकाळी तिला कसंही करून थांबवून ठेव बस. मम्मा. हाय बेटा. कर्वे काकांच्या घरी. अप्पा 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 अप्पा. उद्यापासून तो नोकरीवर जाणार लक्षात आहे माझ्या, त्यासाठीच गेलो होतो. आधी बेटा उघड. शेव बुंदी आणि हे बघ. तुम्ही सगळे इतके टेन्शन मध्ये का होता कळत नाही? अरे नोकरीवर जाणार म्हणून काय झालं? SSC पूर्ण करणार तो असं बोललाय. करशील ना रे? करणार करणार अप्पा. अवरारे 7 वाजले,
झालं झालं झाले हे बघा मीच जिंकणार आहे. पिंट्या स्पर्धा तांदातून खडे निवडायचे तांदूळ खाण्याचे नाही. बघा तांदूळ खाते का कोण सांग दादा. पटापट करा रे आदित्यला उद्या सकाळी ऑफिसला जायचंय त्यामुळे हे सगळं आटपून आपल्याला जेवून 10 वाजता लाईट बंद करून झोपी जायचंय समजलं ना. चला करा. मग ज्या घरामध्ये फक्त पुरुष आहेत त्या घरातली कामं पटापटा आणि हसत खेळत होण्यासाठी अशी काहीतरी आयडिया काढायला लागते. त्याच्याशिवाय तांदूळ निवडण्याचं काम पटापट होईल कसं काय आवरा रे. पिंट्या मामाचं सगळं लक्ष तांदूळ खाण्यात असल्यामुळे बंधू मामा त्याचे खडे चोरतोय असं दिसतंय मला. माझे सगळे खडे चोर मी जिंकलो नव्हतो का. मला माझे खडे पाहिजेत परत. नको कसं दोन घेतले. अरे अरे बिराजदार असं नको करूस आज. कळलं का मित्रा भावा. हा नाही जमणार आहे आज खरंच सॉरी ना. मी येते आत आणि सांगते तुझ्या मामांना. नाही नको 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 तसं आज करायला आपण. नको नको काय चल येते मी. हॅलो हॅलो काय रे काय झालं कुठे चल. हॅलो काय आदित्य कुठे आहात तुम्ही. ही सई ऐकत नाहीये घरात यायचं म्हणतीये. काय अग अरे बिराजदार मित्रा ऐक माझ 5 मिनिटं दे मला 5 मिनिटं दे मी इथं करतोय मॅनेज कळलं का. पाच मिनिटं देतोय नक्की नक्की